नमस्कार, मी स्वाती शेख। आजची रेसिपी आहे माझी पावभाजी। तर चला पाहूया आपण कशी करायची ती। आता पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघा, मी घेतलेलं आहे 1/2 किलो मटार घेतलेत, 5 मोठे बटाटे घेतलेत, 2 सिमला मिरची आणि 1/2 पाव फ्लावर घेतलेला आहे। हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कुकरला लावणार आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढणार आहे। पाणी घेतलेलं आहे, आता आपल्याला ह्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। फुडणीसाठी मी वाफ सामान काय काय घेतले बघा। हा कांदा चिरून घेतलेला आहे, हा टोमॅटो, ही ओली मिरची, लसूण आणि ही कोथिंबीर। आता सर्वप्रथम आपल्याला तेल घालायचंय कढईत। आणि हे बटर हे आपल्याला याच्यात घालून घ्यायचं। लसूण मी थोडासा बारीक ठेचून घेते खलबत्त्यामध्ये। लसूण चांगला लाल होऊन द्यायचा, म्हणजे वास छान येतो। ओली मिरची, आता ह्यातला 1/2 कांदा मी वापरत आहे, 1/2 घालणार आहे याच्यात। टोमॅटो हे मी किती 2 मोठे टोमॅटो घेतले। चांगल्या आपल्याला भरपूर वेळ असं भाजून घ्यायचं, एकदम म्हणजे ग्रेव्ही टाईप बनवायचं, लाल ग्रेव्ही टाईप बनवायचं। टोमॅटो पूर्ण विरघळून द्यायचा, कांदा टोमॅटो पूर्ण विरघळून एकजीव झाले पाहिजे। आता हळद घालत आहे, हळद 1 मोठा चमचा घालत आहे मी, 1/2 चमचा हळद घालत आहे। थोडासा हिंग, मिरची पावडर टाकत आहे। काश्मीरी मिरची पावडर कलरची, बस। कलर यायला अजून आपल्याला खूप हे असं चांगलं शिजवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं एक सारखं मस्त पैकी। हा एवढा असा पावभाजी मसाला घेत आहे। हा किचन किंग मसाला आहे, मी थोडासा टाकत आहे।
शिजलेला आहे, त्यातलं मी पाणी काढून घेत आहे। आता हे आपण बारीक गॅसवर थोडे एकजीव करायला, चांगले शिजून द्यायचे, एक सारखी ग्रेव्ही बनून द्यायची, तोपर्यंत आपण हे एक सारखं करून घे। एक सारखं एकजीव करून घ्यायचे। आणि आता ह्याच्यात एक हात दुसरा मटार असा राहणार आहे, आणि तो राहिलाच पाहिजे कारण भाजी छान दिसतो तो। थोडासा एक हात दुसरा मटार, बाकी सगळी भाजी आपली हे एकजीव एक सारखी करून झालेली आहे। हे बघा मस्त झाली ना एकजीव। आता हे पाणी मी भाजीला वापरणार आहे, थोडस घालून घेते। आपल्याला चांगले शिजून द्यायचे एक सारखे। आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला मीठ घालून घ्यायचं। चवीसाठी साखर, तयार आहे। बघा मस्त, हॉटेलपेक्षा टेस्टी आणि छान। आणि माझा चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।